ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कळंत्रेवाडी येथील पाण्याचा आड नामशेष होण्याच्या मार्गावर ग्रामपंचायतीने ठेवा जतन करून ठेवण्याची गरज कळंत्रेवाडी तालुका कराड येथील जवळपास सव्वेचाळीस वर्षापूर्वी काढलेला सार्वजनिक पाण्याचा आड नामशेष होण्याच्या मार्गावर असून आडघळीत पडला असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पुनर्बांधणी करून सदर ठेवा जतन करण्याची ग्रामस्थातून मागणी होती आहे दरम्यान सन एकोणीसशे मध्ये हा आड ग्रामस्थांच्या पुढाकाराने श्रमदानातून बांधण्यात आला भाऊ थोरात आणि सदाभाऊ शिंदे यांनी आडाचं गवंडी काम केल्याचं येथील वयोवृद्ध ग्रामस्थ सांगतात गावातील लोकांसह आसपासच्या परिसरातील लोकही या आडावर पाणी भरण्यासाठी येत असत त्यामुळे दिवसभर आडाच्या परिसराला पाणवट्याचं स्वरूप येत असे त्यामुळे पाणी भरण्याच्या निमित्ताने एकत्र आलेली लोकं आणि त्यायोगे आपसात होणारा संवाद तसेच वैचारिक देवाणघेवाणीचे एक विलोपनीय दृश्य नजरेत पडत असे आड्याजवळच दोन सिमेंटच्या बैठ्या टाक्याही बांधण्यात आल्या होत्या त्यामध्ये दिवस दिवस मनसोक्त जलविहार करीत लोखंडी रहाटाच्या होणाऱ्या किलबिटामुळे आंघोळीचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असायची रहाटाला असणाऱ्या लोखंडी साखळीची चुंबळ करून घागरीच्या मानेमध्ये अडकून साखळी निसरून घागर पडू नये म्हणून साखळीतील एका गोल कडीमध्ये लाकडी काटकी खोवण्यात येत असे काळानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने उत्तर माड नदीकाठी कुंपनलिका काढून त्याद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली पर्यायाने नागरिकांच्या घरामध्ये पाण्याचे नळ काढले गेले त्यामुळे आपोआपच पाण्याचा आड आजपर्यंत दुर्लक्षितच राहिला सध्या आळाभोवतालचे बहुतांश बांधकाम ढासळलं असून सर्वत्र वेली झुडपांचे साम्राज्य पसरल्यामुळे आड जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावचे प्रतीक असलेल्या आडाची पुनर्बांधणी करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी आणि त्या योग्य सदरचा ठेवा जतन करण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे महानगर न्यूजसाठी कळंतरेवाडीहून रघुनाथ थोरात।